गुड मॉर्निंग सर सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येते? यस सर ओके. हा तर पुन्हा एकदा आपण या प्लॅटफॉर्म वरती ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती आपण एकत्रित जमलेलो आहे आणि बरेच दिवस तुम्ही असं म्हणाल की सर एक महिना आपण ऑनलाईन चालूच आहे. तुम्ही पहिल्यांदाच आला आणि परत नंतर आजच आला. तर आपण एक ऑगस्ट पासून थोडस ब्रिज कोर्स आपण सुरू केलेला आहे.
ब्रिज कोर्स काय होता किंवा आहे? तर ब्रिज कोर्स तुम्हाला काय करत होता, 10वी मधून 11वीत येत होता, तर त्याच्यामध्ये तो जो गॅप होता म्हणजे तुम्हाला काही गोष्टी समजतील किंवा नाही समजणार, किंवा 11वीमध्ये आल्यानंतर तुम्ही लगेच गोंधळून जाता, तर तो गोंधळ तुमचा कमी होणार व्हावा याच्यासाठी आपण ब्रिज कोर्स सुरू केलेला होता. आता पुन्हा एकदा मी परत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता आपण खऱ्या अर्थानं 11वीमध्ये प्रवेश केलेला आहे असं मी थोडक्यात आपण आता आपण सुरुवात करूया थोडक्यात 11वीची. तर त्याच्यामध्ये 11वीची सुरुवात करताना 2-4 गोष्टीचा थोडासा सुरुवातीला आपण विचार केला पाहिजे. तर कोणती गोष्ट? अकरावीच्या मध्ये तुम्ही आलात ते 10वीच्या मार्क्स वरती आला, पण 10वीला जे काही मार्क्स होते ते तुमचे काय स्वतःचे होते का? अशी काही परीक्षा फारशी झालेली होती का? तर नव्हती फारशी झालेली. मग जे काय मार्क्स मिळाले 70, 80, 90% ते आपल्याला 0% मिळालेले आहेत असं समज. ठीक आहे, आता 0% समजायचं का? तर ते थोडक्यात आपण प्रॉपरली परीक्षेला गेलेलो नाही म्हणून. बारावी मध्ये तुम्हाला तसे मार्क्स पडतील असंही काही समजू नका, कारण 10वीमध्ये समजा 100% पडले, 99 पडले, 98, 90 पडले, 80%, तर 12वीत कदाचित रिव्हर्स सुद्धा येतात, कमी येतात, काही वेळेस वाढतात, काही जणांची मेंटेन होत राहतात. पण हे कशावरती डिपेंड असतो? तुम्ही अभ्यास करण्यावरती. जर तुम्ही अभ्यास केला नाही व्यवस्थित तर मार्क्स मेंटेन राहणार नाहीत, ते मार्क्स कमीच होणार, बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कंटिन्युअस अभ्यास करावा लागेल. आता आजपासून आपण थोडक्यात 11वीच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लेक्चर हे आपलं लाईव्ह स्ट्रीमिंगचं असणार. लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे काय? तुम्हाला जे मीटिंग आयडी आलेला आहे त्याच्या खाली लिहिलंय बघा, आफ्टर 100 पार्टिसिपेंट जॉईन युट्यूब लाईव्ह लिंक. तर तिथे खाली जी काही लाईव्ह लिंक असते ना, तिथं तुम्ही जॉईन व्हायचं. म्हणजे त्याच्यावरती क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्ही युट्यूबच्या लिंकला काय होत असता? जॉईन होत असता. ठीक आहे, म्हणजे ही फॅसिलिटी आहे. परत ही जी युट्यूब लिंक आहे ती पुढे तुम्ही बघू शकता. समजा एखाद्या वेळेस तुमचा मोबाईल खराब झाला तर त्यावेळेस ती तुम्हाला तिथं बघता येते, म्हणजे ही सुद्धा फॅसिलिटी आहे. समजा एखादा पॉइंट नाही समजला तर तो तुम्हाला परत एकदा तिथं त्या युट्यूब लिंक वरती बघता येऊ शकतो. ठीक आहे, आता सुरुवातीला आपण काही दिवस तुमचं मोबाईल वगैरे सेटिंग म्हणा किंवा तुमचं ऑनलाईनशी तुम्ही फेमिलियर होणार, प्रत्येक शिक्षकांशी थोडस फेमिलियर होणार, याच्यासाठी तुम्हाला काही दिवस वेळ दिला जाईल आणि तिथून पुढे मात्र मग ऑनलाईनची सुद्धा प्रेझेंटी कंपल्सरी केली जाईल. हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी होणार, पण त्याच्यामध्ये तुम्ही शिकायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आता जर तुम्ही असं म्हटलं की तुम्ही ऑनलाईन याच्या अगोदर आमच्याकडं ऑनलाईन सुद्धा शिकलेलं नाही आणि ऑफलाईन पण शिकले नाही, तुमच्यातले काही विद्यार्थी हे आम्हाला कसे आहेत हे सुद्धा माहित नाही, आलेले जे होते ते बऱ्यापैकी सगळे मास्कच घातलेले होते, मी कुणालाही ओळखत नाही, किंवा ते कदा तुम्ही सगळे ओळखत असाल मला, पण मी काय कुणाला फारसं ओळखत नाही किंवा कुणाची नावं फारसे माहीत नाही. पण एक मात्र आपल्याला रिलेशन आता इथून पुढे ठेवावं लागेल की तुम्हाला आम्ही जे काही मेथड शिकवतो किंवा जशा प्रकारे शिकवतो त्याच्याशी थोडस अडाप्ट व्हावं लागेल, कारण आमच्या मेथड्स वेगळे आहेत, 10वीपर्यंत शिक्षकांच्या मेथड्स वेगळे आहेत, त्याच्यामध्ये थोडासा फरक पडणार. मग तो थोडासा फरक आपल्याला काय करावा लागणार आहे? मॅनेज करावा लागणार. ठीक आहे, आणि तो काही लगेच होईल अशातला काही भाग नाही, त्याला तो सुद्धा थोडासा वेळ जाईल, पण आपल्याला ही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत. आता आपला सप्टेंबर महिना आलेला आहे, 15 सप्टेंबर आज तारीख आहे. तू म्हणाल की बाकीच्या ठिकाणी बाकीच्या कॉलेजेसला ऑनलाईन चालू आहे, ऑफलाईन चालू आहे, हे याच्याशी काही घेणं देणं नाही.
आपल्याकडे चालू आहे ना, तर आपण चालू, ठीक आहे. हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांनी ब्रिज कोर्स केला असेल त्यांना हे फार अवघड जाणार नाही, मी 100% सांगतो. तर का, तर ब्रिज कोर्स मध्ये तुम्हाला बेसिक सगळं घेतलेलं आहे. थोडंफार कमी झालं असेल, जास्त झालं असेल, प्रत्येकाचे कमीत कमी 18 ते 20 लेक्चर झालेले आहेत प्रत्येक सब्जेक्टचे. सायन्सला सब महत्वाचे म्हटले तर 4 सब्जेक्ट, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स, ठीक आहे. हे 4 सब्जेक्ट महत्वाचे आहेत. या सर्व सब्जेक्टला तुम्ही बसायचं 15 ते 3 आठवडे, हे सगळे सब्जेक्ट तुम्ही करायचे आहेत. काही जण म्हणतील की मला इलेक्ट्रॉनिक्स ठेवायचं आहे, कॉम्प्युटर ठेवायचं आहे, मग मी बायोलॉजी करू का, तसा विषय नाही. 15 ते 3 आठवडे तुम्हाला सगळे सब्जेक्ट शिकावे लागतील, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स. आणि मग नंतर तुम्हाला एक एक पार्ट मध्ये इन्सर्ट केलं जाईल. पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटरचं विषय सिलेक्शन होईल, नंतर मग परत बायोलॉजी मराठी, बायोलॉजी हिंदी, बायोलॉजी संस्कृत, असे 3 पार्टिशन होते, ठीक आहे. मग थोडक्यात, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर घेतला की बायोलॉजी तुम्हाला घेता येत नसतो, आणि एक लँग्वेज, कारण हे दोन्ही विषय कसे आहेत, 200 मार्काचे आहेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात आहे ना, आपलं जे काही कॉलेज आहे आणि बाकीचं जे काही स्ट्रक्चर आहे आपल्या कॉलेजचं म्हणा, किंवा कॉलेजमध्ये जे काही फॅसिलिटीज आहेत, त्या थोड्याशा मी तुम्हाला दाखवतो. आपण 1 ऑगस्टला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी बघितलं असेलच. हा, माईक म्यूट करा पहिल्यांदा, एक सांगतो बघा. हे बघा, इथं माझ्याकडे मास्टर कंट्रोल आहे, तुमच्या सगळ्यांचे माइक्स बंद होऊ शकतात. पण आपण काय म्हणतो, तर थोडक्यात तुमचाही सहभाग असणं गरजेचं आहे, त्यामुळे थोडक्यात आपण काय म्हणतो, तुम्हाला म्यूट ऑलचा ऑप्शन ठेवत, म्हणजे अनम्यूटचा ऑप्शन तुम्हाला ठेवत नाही, ठेवतो, पण काही काही वेळेस मात्र आम्ही ऑप्शन तो काढून घेतो. अशी परिस्थिती परत परत येऊ देऊ नका. तर थोडस आपलं कॉलेजचं इंट्रोडक्शन, सब्जेक्ट आणि मग बाकीचं जे काय असेल ते तुम्हाला थोडस सांगतो. रयत शिक्षण संस्थेच्या काही नामांकित कॉलेज मधलं एक आपलं कॉलेज आहे, बळवंत कॉलेज विटा, तर त्याच्यामध्ये तुमचा प्रवेश झालेलाच आहे. त्याच्यानंतर सर्वांचे मार्गदर्शक माननीय प्राचार्य डॉक्टर RS मोरे साहेब, हे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या किंवा काही तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, ते सोडवण्यासाठी सदैव तत्पर आहे. पुढे आत्ताची जी काही परिस्थिती चालू आहे कोरोनाची संदर्भातली, तर त्या कोरोनाच्या संदर्भातली प्रिकॉशन्स, म्हणजे आपण काळजी कशा प्रकारे घेतो, तर तुम्ही बघितलं असाल की गेट वरती आपलं असं सॅनिटायझर स्टँड आहे. आता गेट मध्ये तुम्ही म्हणाल की सर नव्हतं तिथं, तर तिथं तुम्ही आत बघितलं, म्हणजे थोडक्यात ऑफिसच्या पोर्च मध्ये आला, तर तिथं पोर्च मध्ये सुद्धा ते स्टँड दिसत होतं. आणि आपण ज्यावेळेस आपल्या क्लासरूम सुरू होतील त्यावेळेस आपण असं फवारा मारत असतो, म्हणजे थोडक्यात सॅनिटायझेशन करून घेत असतो, ठीक आहे. त्यामुळं जेवढ्या होत येईल तेवढ्या आपण तिथं प्रिकॉशन घेत असतो, ठीक आहे. पुढे आपलं डिपार्टमेंट बघूया, त्याचा आउटलुक आपण याच्यामध्ये काय काय बघणार आहे, ज्युनियर सायन्स डिपार्टमेंट, परत त्याचा आउटलुक काय आहेत बघा. आता पहिल्यांदा बघूया त्याचे सब्जेक्ट, सगळ्यात महत्वाचं काय आहे, सायन्सला जर आलेलो असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि ते कशा प्रकारे आपण बघणार आहोत. तर ते तुम्हाला मेनली 4 सब्जेक्ट आहेतच, कुठले, फिजिक्स, सायन्सला महत्वाचा, परत केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स.
हे चार सब्जेक्ट महत्त्वाचे असतात सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात. आता इथं दिसतंय एन्व्हायरमेंटल सायन्स, फिजिकल एज्युकेशन हे ग्रेड साठीचे सब्जेक्ट आहेत. म्हणजे तुम्हाला ग्रेड मिळणार, ए ग्रेड असेल, बी ग्रेड असेल, कोणते असेल तो. आता हे इंग्लिश हा कंपल्सरी आहे विषय, तो सर्वांसाठीच कंपल्सरी आहे. मराठी, हिंदी, संस्कृत ह्या लँग्वेजेस आहेत, म्हणजे भाषा आहेत. मग तुम्ही याच्यातली मराठी घेऊ शकता किंवा हिंदी घेऊ शकता किंवा संस्कृत. संस्कृत ही जी लँग्वेज आहे ती फक्त तुम्ही 10th मध्ये ज्यांचं संस्कृत आणि हिंदी सब्जेक्ट असेल किंवा संस्कृत असेल 10th मध्ये, म्हणजे 10वीला तुमचा संस्कृत असला पाहिजे. मग तो 50 मार्काचा असेल किंवा 100 मार्काचा असेल तरी तो 11वीला किंवा 12वीला संस्कृत घेता येतो. आता हा संस्कृत विषय इतका सोपा आहे की तुम्हाला सहजासहजी एक 2-3 महिने जरी समजा अभ्यास केला, दररोज अर्धा एक अर्धा पाऊण तास असा, जरी दररोज म्हणत नाही मी, तरी पण 4-5 दिवसच करा आठवड्यातले, असं जरी म्हटलं तरी तुम्हाला कमीत कमी 80 मार्क पडतात. कमीत कमी 80 बरं का म्हणतोय मी, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला किती मार्क मिळू शकतात पण कमीत कमी तुम्हाला 80 मार्क पडतात. म्हणजे इतका सोपा विषय आहे. फक्त तो कोण ठेवू शकेल, ज्याचा 10वीमध्ये संस्कृत आहे तोच विद्यार्थी इथं तो विषय कॅरी फॉरवर्ड करू शकतो. आता इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर जर तुम्ही घेतला तर हे 200 मार्काचे विषय आहेत. हा 200 मार्काचा विषय असल्यामुळे काय होतोय, मग इथं तुम्हाला हा पार्ट घेता येत नाही आणि हा सुद्धा पार्ट घेता येत नाही, म्हणजे बायोलॉजी कट होतो आणि काय होतो लँग्वेज सुद्धा कट होतो. मग बाकीचे सब्जेक्ट राहतात. ठीक आहे. आता तुम्ही असं म्हणाल की मग ह्या हा सब्जेक्ट घेतलेला चांगला होईल का, तर हे 2 सब्जेक्ट ठेवले इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर तर तुम्हाला बायोलॉजीची फील्ड ही कम्प्लिटली बंद होऊन जाते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मेडिकल साइड म्हणा किंवा फार्मसी साइड ही कम्प्लिटली बंद होऊ शकते. आता मध्ये म्हटलेलं होतं की पीसीबी वाले सुद्धा इंजिनिअरिंगला जाऊ शकतात, पीसीएम वाले पण फार्मसीला जाऊ शकतात, पण त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. त्याच्या संदर्भातला निर्णय काय असेल तो त्या वेळेस होईल किंवा समजेल तुम्हाला किंवा सांगितलं जाईल. पण इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर ठेवला तर मेडिकल फील्ड ही कम्प्लिटली काय होते, बंद होत जाते. आम्ही तुम्हाला काय प्रिफर करतो, 4ही सब्जेक्ट ठेवा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स, 4ही विषय ठेवा. 4ही विषय ठेवल्यानंतर तुम्हाला 12वीला किंवा 12वी पास आउट झाल्यानंतर तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे आपल्याला किंवा काय करायचं आहे, किंवा एक 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर की समजून येतं की आपल्याला इथं चांगले मार्क्स पडू शकतात किंवा या ठिकाणी आपल्याला जाता येईल. मग त्याच्यानंतर आपण काय म्हणूया की त्या पद्धतीने आपण थोडासा प्रयत्न करायचा, पण अगोदरच एक फील्ड बंद करायचं नाही. ठीक आहे, दोन्ही फील्ड चालू ठेवायची. आता तुम्ही म्हणाल की सर आमचं एम आहे, मग असं करणार आहे तसं करणार आहे, हे एम फार सगळ्यांचंच असतं. म्हणून काय सगळेच सगळ्यांना चांगले मार्क्स पडतात अशातला भाग आहे का, नाही. त्यामुळं शक्यतो दोन्ही ग्रुप ठेवा. आणि पुन्हा एकदा सांगतो की जे हुशार विद्यार्थी असतात किंवा ज्यांना 90च्या अबोव मार्क्स मिळत असतात 12ला म्हणा किंवा 10ला सुद्धा, ते दोन्ही ग्रुप प्रेफर करत असतात, ते कधीही पोलरायझेशन मध्ये जात नाही. ठीक आहे, हा झाला विषयाचा भाग. पुढे आपल्या इथं
प्रत्येक विषयासाठी एक्सपिरियन्स्ड टीचर्स आहेत, म्हणजे प्रत्येक विषयाला 2 असतील, 3 असतील, काही ठिकाणी 4 असतील, जशा विषय असतील त्या त्या पद्धतीने आपल्याकडे शिक्षक अवेलेबल आहेत. ठीक आहे, पुढे ही जी बघताय ती फिजिक्सची लॅबोरेटरी आहे, म्हणजे फिजिक्सची लॅब. इथं तुम्हाला बघू शकता की प्रत्येकाला इंस्ट्रूमेंट आहे, कोणताही एक्सपेरिमेंट करण्यासाठी म्हणजे कोणताही प्रयोग करण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळं टेबल आहे. म्हणजे 2 विद्यार्थी जरी समजा एकच जवळजवळ उभा राहिलेले असले तरी सुद्धा प्रत्येकाला वेगवेगळा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपली जी काही लॅबोरेटरी आहे ती आपल्या तालुक्यामध्ये अशी लॅबोरेटरी कुठेही नाही, आणि एवढी इन्स्ट्रुमेंट सुद्धा कुठेही नाही. प्रत्येकाला थोडक्यात लॅबोरेटरीमध्ये जो काय प्रयोग असेल, एक्सपेरिमेंट असेल, तो करण्यासाठी मिळतो. आता त्याच पद्धतीनं केमिस्ट्री सुद्धा लॅब आहे बघा, इथं तुम्ही बघू शकता प्रत्येक विद्यार्थी एक एक ठिकाणी उभा राहिलेला आहे. असं नाही की 4-5 विद्यार्थ्यांच्या मध्ये एकच पाठ, असं होत नाही. पुढे बघा बायोलॉजीची लॅब, इथं सुद्धा तुम्ही त्याच प्रकारे बघू शकता. जे काही थोडक्यात लॅबोरेटरी संदर्भातलं जे काही मटेरियल आहे ते आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे किंवा ते भरपूर आहे, ते त्या पद्धतीनं ते काय करू शकतात, तुम्ही जे काय प्रॅक्टिकल्स असतील ते तुम्ही करू शकता. अशा लॅब्स आपल्या तालुक्यामध्ये कुठेही नाही. पुढे कॉम्प्युटर सायन्स याच्या संदर्भातली लॅब, प्रत्येक विद्यार्थ्याला एक कॉम्प्युटर दिसतो बघा इथे तुम्हाला. म्हणजे प्रत्येक, असं नाही की 2 विद्यार्थ्यांमध्ये एक कॉम्प्युटर, नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट कॉम्प्युटर इथं आहे. ठीक आहे, तशीच ही एक दुसरी लॅब आहे. पुढे क्लासरूम साइड बघा इथं. आता जरी एक एक विद्यार्थी बसला एक एक बेंच वरती तरी सुद्धा कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 75 विद्यार्थी एका बेंच वरती बसू शकतात, एवढे मोठे हॉल आहे. आणि 2 विद्यार्थी बसले तर कमीत कमी 80 आणि जास्तीत जास्त 150 विद्यार्थी बसू शकतात. त्यामुळं क्लासरूम ज्या काय आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या प्रशस्त आहेत आणि हवेशीर आहेत. असं नाही की बाबा एका बाकड्यावरती तिघ तिघ चौघ चौघ, असं होत नाही. आताच्या परिस्थितीनुसार जरी म्हटलं तरी सगळे विद्यार्थी बसू शकतात, आणि जेव्हा रेग्युलरायझेशन होईल म्हणजे रेग्युलर फॉर्मॅटमध्ये येईल म्हणजे सगळं जग, त्यावेळी जरी म्हटलं तरी त्या त्या फॉर्मॅटनुसार आपलं चालू शकतं. अशा क्लासरूम्स आहेत बघा. याच्यानंतर बघा लायब्ररी आहे. सांगली जिल्ह्यामध्ये वालचंद कॉलेज नंतर आपलीच लायब्ररी सगळ्यात मोठी आहे, एवढे पुस्तक आहेत. तुम्ही आता ऍडमिशनला आला असाल तर ती जो काय पलीकडचा भाग आहे ऍडमिशनच्या मागचा भाग तो सगळा लायब्ररीचा भाग आहे. आणि त्याचेच हे सगळे व्ह्यूज आहेत. ठीक आहे, आता ही स्टडी रूम आहे. ह्या स्टडी रूम मध्ये विद्यार्थी अभ्यास करू शकतात. एका बाजूला बॉयज सेक्शन आहे, एका बाजूला गर्ल्स सेक्शन असतो. म्हणजे एका बाजूला सगळे मुलं अभ्यास करू शकतात आणि दुसऱ्या बाजूला मुली अभ्यास करू शकतात. ठीक, आणि हा पार्ट तुम्हाला सदैव उपलब्ध राहू शकतो. आता थोडस परिस्थिती जशी असेल त्या त्या प्रमाणे आपण निर्णय घेतो. मागच्या वर्षी थोडस परिस्थिती अशी नव्हती की हे स्टडी रूम मोठ्या प्रमाणात चालू करता येईल, पण थोडेसे काय झालं त्या त्या फॉर्मॅटनं आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. कॉलेज कॅम्पस तुम्ही बघितलेला आहे, कॉलेज कॅम्पस
आता इथं तुमचं बघा, या ठिकाणी तुम्ही पोर्च मध्ये बघत असाल तर इथं ऑफिस आहे. इथं के 1 2 3 4 5 हे जे काय वरचा जो भाग दिसतो, वरचा मजला म्हणजे दुसरा मजला, हा सगळा ज्युनियर सेक्शन साठी आहे. म्हणजे ज्युनियरचे जे काही विद्यार्थी असतील ते सगळे या कम्प्लिटली पार्ट मध्ये असणार. मग सकाळच्या सेक्शन मध्ये आर्ट कॉमर्स असणार आणि दुपारनंतर हे आपल्या सायन्स सेक्शन साठी अवेलेबल होतं. मग त्याच्यासाठी दोन एंट्रन्स आहेत. इकडून गेल्यानंतर इथं एक जिना आहे आतमध्ये, तिथून वर जाऊ शकता. नाहीतर मग मागच्या बाजूने तुम्ही जाऊन इकडच्या बाजूला जिना आहे त्यानेही जाऊ शकता. शक्यतो हा जिना आहे तो मुली वापरतात इकडचा, आणि हा कुणासाठी असतो, बॉईज साठी असतो, म्हणजे मुलांसाठी असतो. हा गर्लसाठी आहे, ठीक आहे. पुढे ही जुनी इमारत आहे कॉलेजची, आणि थोडीशी आमराईचा हा फोटो आहे. हा बॉयज हॉस्टेल होते बघा. इथं तुम्ही नवीन एक बिल्डिंग बघितली, म्हणजे बॉयज हॉस्टेल आता जे होतं ते थोडस कमी पडत होतं. मग त्याच्या शेजारी आपण बॉयज हॉस्टेलचं मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं गर्ल्स सुद्धा हॉस्टेल आहे. गर्ल्स हॉस्टेल मात्र मोठा आहे, म्हणजे तिथं बाहेरगावच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी राहण्याची सगळी सोय उपलब्ध आहे. परत त्याच पद्धतीनं जिम्नॅशियम आहे, प्लेग्राउंड आहे. इथं तालुक्यातले मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धा वगैरे काय असतील त्या सगळ्या होत असतात. एवढं मोठं आपलं ग्राउंड आहे. 400 मीटरचा ट्रॅक आहे. इथं तुम्ही बघू शकता की कुठ स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आयोजित केलेल्या आहेत, त्याचा हा फोटोग्राफ्स आहे. याच्यानंतर जिम आहे बघा आपल्याकडं, म्हणजे कॉलेजमध्ये अशा प्रकारची जिम सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे की ज्याच्यावरती तुम्ही थोडासा एक्सरसाइज करू शकता. त्याचबरोबर एनसीसी फॅसिलिटी आहे. एनसीसी फॅसिलिटी ही मुलांसाठी आणि त्याचबरोबर मुलींसाठी पण अवेलेबल आहे. याच्यातून दरवर्षी आपल्याला जी काही दिल्ली परेड होत असते त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी सिलेक्ट होत असतात, निवड होत असते. त्याचबरोबर जे काही आर्मीची काय भरती असते त्याच्यामध्ये सुद्धा ते आपले विद्यार्थी भरती होत असतात. त्याची प्रोसिजर थोडक्यात, फॉर्म भरणे ही प्रोसिजर सुरू झालेली आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये तुम्ही बघितलं तर एनसीसीची तशी लिंक दिसेल, ठीक आहे. त्या लिंक मध्ये तुम्ही भरा आणि मग सांगित पुढे तुम्हाला पुढची सूचना येईल त्यावेळेस तुम्हाला फिजिकली जे एक्झामिनेशनला यायचं, आणि मग तुम्ही एनसीसी त्याच्यात जर सिलेक्ट झाला तर एनसीसी जॉईन करू शकता. आता फिजिकल एक्झामिनेशन का कशासाठी असणार, तर विद्यार्थी संख्या फार झाल्यानंतर मग तुम्हाला रनिंग करायला लावतात. परत ते लॉन्ग जम्प, पुल अप्स वगैरे, ह्याच्या मध्ये जो सिलेक्ट होईल तो विद्यार्थी ह्या एनसीसी जॉईन होऊ शकतो, बरोबर. आणि हे सिलेक्शन मिलिटरी जे लोक येऊन करत असतात, त्यामुळे इथं कुठलाही असा सामान्य विद्यार्थी लगेच बसेल की ज्याची उंची पण नाही वगैरे असं होऊ शकत नाही. थोडक्यात त्यांच्या क्रायटेरियानुसार जे विद्यार्थी सिलेक्ट होतील ते इथं ते घेत असतात, ठीक आहे. त्याचबरोबर एनएसएस फॅसिलिटी आहे, म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. ते थोडक्यात तुम्ही एखाद्या गावामध्ये जाऊन थोडस तिथं थोडस स्वच्छतेचं कामकाज किंवा बाकीचं कुठलं एखादं समाजसेवेचं कामकाज असेल तर तेही करू शकता. परत वेगवेगळ्या डेचं सेलिब्रेशन होतं. आता इथं तुम्ही बघता तर मॅथमॅटिक्स डे आपण सेलिब्रेट करतो. आता हे थोडस चित्र जुनं आहे की ज्यावेळेस फुल स्पीडनं कॉलेज सुरू होतं त्यावेळेस चित्र आहे, फोटोग्राफ्स आहेत. त्याचबरोबर आपण सायन्स एक्झिबिशन सुद्धा करून घेतो.
इथं वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही मॉडेल्स तयार केलेले होते ते मॉडेल्स इथं दाखवलेत बघा. त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गायडन्स असतो, म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षा आहेत म्हणजे एमपीएससी म्हणा यूपीएससी म्हणा, तर त्याचंही मार्गदर्शन आपण करतो. आता हे थोडस फोटोग्राफ्स जुने आहेत की ज्यावेळेस कॉलेज फुल स्पीडनं चालू होतं त्यावेळेसचे आहेत. त्याचबरोबर आपण युवा महोत्सव पण असतो थोडक्यात, हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो पण थोडक्यात तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही विविध कलागुण आहेत त्यांना वाव मिळावा म्हणून आपण हा युवा महोत्सव अरेंज करत असतो. त्याचबरोबर आपला बळवंत पॅटर्नचा हा एक प्रकल्प आपण राबवतो, त्याला आपण गुरुकुल प्रकल्प सुद्धा म्हणतो. तो कशासाठी आहे किंवा तो कशाचा संदर्भात राबवतो ते थोडं मी सांगतो. आपण 12वी नंतर किंवा मेडिकलला जाणार असाल तर ती 3 प्रकारचे एंट्रन्स एक्झाम असतात. एक एमएससी सीईटी असते, नीट असते किंवा जेईई असते. इंजिनिअरिंग साठी जेईई पण चालते आणि एमएससी सीईटी पण चालते. मेडिकल साठीची नीटच फक्त चालणार, म्हणजे एमबीबीएस बीडीएस वगैरे याच्यासाठी. फार्मसी साठी एमएससी सीईटी चालणार. मग हे जे काही एंट्रन्स एक्झाम असतात त्याची जी काही तयारी आहे ती आपण या पॅटर्न मार्फत आपण राबवत असतो किंवा या प्रकल्पामार्फत राबवत असतो. तर तिथं का हा प्रकल्प थोडक्यात आपण सुरुवातीला समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं की 100% गुणवत्ताधारक निकाल. म्हणजे काय, तुम्ही या पॅटर्न मध्ये भाग घेतला तर तुम्ही नापास होणार नाही. तुम्ही म्हणाल की मग पेपर आम्ही लिहितो का? नाही, पेपर तुम्हीच लिहिता. पण पेपर लिहिण्यासाठीची जी काही तयारी असते ती आम्ही मात्र परफेक्टली करून घेऊ शकतो. कोण कुठलाही विद्यार्थी नापास होत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे बघा, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक आपल्याकडे वेगवेगळ्या विषयाला चार चार विषय शिक्षक आहेत. प्रत्येक जण आपापल्या सब्जेक्ट मध्ये तज्ञ आहे किंवा एक्सपर्ट आहे. ठीक आहे. पुढे बघा, 20 आणि 32 टेस्ट सिरीज. आता हा भाग मी तुम्हाला थोडासा नंतर सांगतो. ग्रंथालय आहे, संगणक अभ्यास प्रणाली आहे म्हणजे कॉम्प्युटरवरून थोडक्यात किंवा ऑनलाईन एज्युकेशन आपल्याकडे चालतं. प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं, तुमच्यावरती वॉच राहतो. या प्रकल्पामध्ये तुम्ही काय करता काय नाही ह्याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडं अवेलेबल राहते. तुम्हाला समजा ज्यावेळेस ऑफलाईन कॉलेज सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला मेसेज येणार की तुमचा पाल्य आज उपस्थित नाही किंवा तुमच्या पाल्याला एवढे एवढे मार्क्स मिळालेले आहेत. हे सगळं एसएमएस वरनं तुम्हाला तुमच्या वडिलांना पर्यंत पोहोचवलं जात. ठीक आहे. परत पुढे बघा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हे सगळ्यांसाठीच आहे. आयसीटी एलसीडी हे थोडक्यात आपण एलसीडीचा वापर करून सुद्धा शिकवतो. परत 10 नंबर तुम्हाला माहितीच आहे, गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य केलं जातं. हसत खेळत शिक्षण प्रणाली असते. योगासने व क्रीडा म्हणजे थोडक्यात काही वेळेस आपण काही लेक्चर कसे ठेवतो, फक्त त्या तासाला तुमचं मनोरंजन होईल. म्हणजे तुमच्या मधलेच विद्यार्थी काही काय करतात, काही जोक्स असतील, काही कविता असतील, काही तुम्हाला एखादी कथा सांगायची असेल तर ते सांगत असतात. थोडक्यात तुमचे जे काही सुप्त गुण असतील ते तिथं तुम्ही प्रकट करायचे आणि तुम्हाला जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातून थोडासा तुम्हाला काय होईल, विसावा मिळेल. याच्यासाठी आपण हे काय करत असतो, एक काही तास आपण अरेंज करत असतो. आता
सीईटी जेईई नीट याची सर्व परीक्षांची पूर्वतयारी ही काय आहे? तर ह्या ज्या काय परीक्षा आहेत त्या परीक्षा देण्यासाठीची तयारी आपण 11वीपासूनच करत असतो. कशी? तर पहिल्यांदा थिअरी परीक्षा आपण देतो बोर्डाची 12वी नंतर, बरोबर. या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर लिहावा लागतो थिअरीसाठीचा. मग याच्यासाठी आपण काय करतो, 11वीपासूनच 2 टेस्ट प्रत्येक आठवड्यामध्ये. मग समजा या आठवड्यामध्ये सोमवार आणि गुरुवार, बरोबर. सोमवार आणि गुरुवारी झाली टेस्ट, समजा फिजिक्सची सोमवारी झाली, परत गुरुवारी केमिस्ट्री झाली, तर पुढच्या आठवड्यामध्ये बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. मग बायोलॉजीची सोमवारी होईल आणि गुरुवारी काय होईल, मॅथमॅटिक्सची होईल. मग अशा रोटेशन पद्धतीनं आपल्या सारख्या सारख्या टेस्ट चालू राहतात. याचा फायदा काय होतो, आणि ह्या थिअरी टेस्ट असतात कुठल्या पॅटर्ननुसार, तर बोर्डचा जो काही आपला 12वीच्या बोर्डचा पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपली थिअरी टेस्ट असतात. आता या पॅटर्नचा फायदा काय होतो, तर विद्यार्थ्यांना थिअरीची जी काही परीक्षा असते, तुम्हाला थिअरीची जी परीक्षा द्यायची असते, तर त्याचं फायदा, त्याचा उपयोग म्हणा किंवा त्याच्यानुसारची जी काही आपलं स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी आपली आत्तापासूनच होईल. म्हणजे नंतर तुम्हाला थोडस 12वीची परीक्षा फार अवघड जात नाही. म्हणूनच आमच्या या प्रकल्पाचा निकाल काय लागतो, 100% लागतो, बरोबर. आता सहामाही परीक्षा 2 डबल होतात, वार्षिक परीक्षा सुद्धा डबल होतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर समजा या प्रकल्पामध्ये तुम्हाला 2 वेळा परीक्षा द्यावं लागणार, सहामाही सुद्धा आणि वार्षिक. तू म्हणाल की सर हे मग जास्तच होतंय, काहीही जास्त होत नाही. तो त्याच्यात तो तुमचं प्रॅक्टिस होत असतं, प्रॅक्टिस झाले की मार्क्स चांगले पडतात. आणि या कॉलेजचा इतिहास असा आहे की जो विद्यार्थी जो पहिला नंबर घेत येतो तो विद्यार्थी या गुरुकुल प्रकल्प किंवा या पॅटर्न मध्ये असतोच. का? तर त्याला माहित असतं की या प्रकल्पामध्ये तुमच्याकडून म्हणजे तुमची सगळी तयारी करून घेतली जाणार आहे. त्याच्यामुळं तयारी जर करायची असेल आणि त्याला एकाएका मार्काशी जर स्ट्रगल करायचं असेल, तर तो विद्यार्थी तयारीसाठी म्हणा किंवा बाकीच्या सर्व गोष्टींसाठी या प्रकल्पामध्ये सहभागी होतोच. या वर्षी सुद्धा मृदुला सूर्यवंशी नावाची जी मुलगी आहे ती सुद्धा आपल्या प्रकल्पामध्ये होती, ठीक आहे. आता ती 12वी पास आउट झालेली आहे. आता दुसरी गोष्ट, सीईटी नीट आणि जेईईची तयारी कशी करणार? तर आपण दररोज एक लेक्चर लावणार, 1 तासाचं एक लेक्चर असणार, 1-1.5 तासाचं. की त्या तासाला तुम्हाला जी काही 12वी नंतर जी परीक्षा द्यायची आहे ती परीक्षा कशा प्रकारची आहे, किंवा त्याच्यावरती एखादा चॅप्टर आहे तर त्याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, मग कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न फिरवून विचारले जातात तोच प्रश्न असतो, पण थोडासा चेंज करायचा त्याच्या वर्डिंग मध्ये. आणि मग तो प्रश्न कसा लिहायचा आणि त्याचं उत्तर आपण कसं शॉर्टकटने सोडवू शकतो, ह्या सगळ्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स इथं तुम्हाला शिकवले जातात. दररोज एक लेक्चर असणार, मग एक ऑफलाईन असेल तेव्हा ऑफलाईन असणार, ऑनलाईन असेल तेव्हा ऑनलाईन असणार. आता जगामध्ये आपण जसं चाललेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला राहावं लागणार आहे. असं नाही की बाबा जगामध्ये ऑनलाईन असेल आणि आपलं ऑफलाईन आहे, आपलं ऑफलाईन आहे आणि जगाचं ऑनलाईन आहे, असं कधी असणार नाही. जसा निर्णय सगळे म्हणजे थोडक्यात आपल्या तालुक्यामध्ये होईल किंवा विटा शहरामध्ये होईल त्या त्या पद्धतीनं आपण राबवणार आहोत, बरोबर. त्यामुळे तुमची थोडक्यात सर्व प्रकारची इथं तयारी करून घेतली जाईल. आता हा एक भाग आहे बघा, स्पेशल नीट टेस्ट सिरीज आहे. नीट ची जी काही परीक्षा देता ती थोडीशी अवघड असते किंवा जेईची, मग त्या जी ती जी परीक्षा आहे त्याच्यासाठी आपण स्पेशल टेस्ट सिरीज सुद्धा करणार आहोत. ही याच प्रकल्पाचा भाग म्हणून आपण राबवतो.
पुढे इथला पॉइंट आहे बघा, मोफत व 1000 एमसीक्यू पुस्तक, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्सची जी काही पुस्तकं आहेत ती चार पुस्तकं तुम्हाला फ्री मिळतात. आणि पुढचं जे 120 सराव टेस्ट, ह्या जवळपास वर्षभरात किती टेस्ट होतात, तर तुमच्या जवळपास 120 सराव टेस्ट होत असतात. हा जो भाग आहे हा भाग आपण एक्स्ट्रा राबवतो किंवा आपण वेगळ्या पद्धतीने राबवतो. मग त्याच्यासाठी मध्ये जर तुम्ही भाग घेणार असाल तर तुम्हाला या ग्रुपमध्ये याच याच्या खाली, म्हणजे अशाच जे काही पॅम्पलेट आहे त्याच्या खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्मची लिंक आहे, तर ती लिंक भरा. आता पार्ट हा जो काय आहे एक्स्ट्रा आहे की जो आपण बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी वापरत नाही, म्हणजे याच्यामध्ये भाग घेतात सहभागी होतात त्यांच्यासाठी राबवतो, मग त्याच्यासाठी थोडी एक्स्ट्रा फी पण असते आणि ती फी फार कमी असते. थोडक्यात जो सगळ्या प्रकारचे विद्यार्थी इथं शिकावेत हा याच्यामधला महत्वाचा हेतू आहे. तुम्हाला काही जर सगळ्या माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नंतर फोन करू शकता किंवा आमच्या कुठल्याही सरांना जर विचारलं तरी ते तुम्हाला माहिती सांगू शकतात. ठीक आहे, जे भाग घेऊ इच्छित आहे त्यांनी तो गुगल फॉर्म भरा. ग्रुपमध्ये एक मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये टाकलेला आहे, मला वाटतं 10 तारखेला टाकलेला आहे, तर त्या 10 असेल किंवा 9 असेल तो, तर त्या तारखेला तुम्ही तो गुगल फॉर्म भरा. काही दिवसांनी याचा एक सेपरेट एक ग्रुप होईल, त्याच्यामध्ये तुम्ही काय व्हायचं मग जॉईन व्हायचं. ठीक आहे, आता एक मिनिट. हा आपल्या कॉलेजचा बोर्डचा निकाल आहे, रिझल्ट आहे. पहिला जो विद्यार्थी आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा गुरुकुलचा विद्यार्थी आहे आणि हे दोन विद्यार्थी आहेत. आता हा रिझल्ट फार आम्ही फार प्रेशर का देत नाही किंवा हा थोडासा फार चांगल्या पद्धतीने का आम्ही थोडक्यात तुम्हाला सांगितला, तर कॉलेजमध्ये मार्क्स जे काय आहेत ते कशा पद्धतीने मिळतात तुम्ही बघा. जो विद्यार्थी करतो त्याला मार्क्स मिळतात का तर मिळतात. ठीक आहे, जो विद्यार्थी करणार नाही त्याला मार्क्स मिळतील असं काही सांगता येत नाही. पुढे आता ही तुम्ही बघू शकता महाविद्यालयाची वैशिष्ट्य आहेत वेगवेगळ्या प्रकारची, तुम्ही नंतर वाचू शकता किंवा ग्रुपवरती तुम्हाला टाकण्यात येईल. ठीक आहे, मग हे जे काय आहे हे तुम्ही ज्या त्यावेळेस जरी समजा बघितलं तरी चालू शकतं. आता सगळ्यात महत्वाचे हे बघा, कौशल्य विकास कोर्सेस म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस. आपण बाहेर MSc IIT करतो तर आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा MSc IIT आणि कॉलेजमध्ये जी काही फी असते ती बाकीच्या बाहेरच्या याच्या कोर्सेसपेक्षा फार कमी आहे, त्यामुळं शक्यतो इथं तुम्ही MSc IIT काय करू शकता. पर त्याचबरोबर टॅली ERP आहे, फॅशन डिझायनिंगचा कोर्सेस आहेत, त्याचबरोबर टेलरिंगचा आहे, स्पोकन इंग्लिशचा आहे. तर हा सर्व जो भाग आहे तो आपल्या कॉलेजच्या संदर्भात किंवा कॉलेजशी रिलेटेड असणारा भाग आहे, तर त्याची मी तुम्हाला सगळी पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. या अपरोक्ष कुणाच्या जर काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. आता इथं विचारण्यापेक्षा तुम्ही फोन करून जरी विचारलं तरी चालू शकतं. आणखीन एक सांगतो तुम्हाला, 3 आठवडे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स हे सगळे विषय चालणार. नंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरचा पार्ट होईल, म्हणजे त्याच्यामध्ये कोण भाग घेणार आहे ते, आणि मग नंतर लँग्वेजेस सिलेक्ट होणार. ऑनलाइन जोपर्यंत आहे तोपर्यंत हाच ट्रॅक राहील, जर ऑफलाईन राहील तरी सुद्धा हाच ट्रॅक राहणार. फक्त काय आहे, आम्ही म्हणतो की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स हे चारही विषय शिका,
म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सायन्सला महत्त्व कशासाठीचं आहे. आता काही विद्यार्थी म्हणतात की टाइम टेबल द्या, तुम्हाला टाइम टेबल आदल्या दिवशी मिळणार. काही दिवस तुम्हाला हे टाइम टेबल आदल्या दिवशी दिलं जाईल आणि फिक्स फायनल झाल्यानंतर तुम्हाला टाइम टेबल हे कन्फर्मली दिलं जाईल. थोडंसं कसं आहे, सगळ्यांची कोरिलेटेड आपल्याला टाइम टेबल करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कन्व्हिनियंट आम्हालाही कन्व्हिनियंट. त्याच्यासाठीचं टाइम टेबल चालू आहे, 4-8 दिवसांमध्ये सगळं होईल व्यवस्थित. फक्त तुम्ही लेक्चर करायची. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला नाही करता आलं, यूट्यूब लाईव्ह लिंक आहे ती बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा. सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी आता सध्या 4 पुस्तकं तरी घेऊन ठेवा, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स. म्हणजे हे 4 पुस्तकं जर असतील आणि सांगितलं समजा हा याच्यातला जे काही रिलेटेड असतील ते प्रॉब्लेम सोडवा, तुमचे तुम्ही सोडवायचे. कारण आता कसं आहे सध्या परिस्थितीमध्ये, तर ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला तुम्ही काय करताय हे माहीत नाही. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय करायचं नाही. तर ही जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर तुमच्यावरती 100% आहे. कारण भविष्य तुम्ही बघताय. आता 1 वर्षापासून बऱ्याच माणसांना कामं नाही आहेत, हाताला काम नाही, किंवा जर असेल तर मग 200 रुपये घ्या, 400 रुपये घ्या, 300 घ्या असं म्हणतात. ही जी परिस्थिती आहे ही उद्भवू नये याच्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे आणि या शिक्षणाचा उपयोग करूनच आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. मग ते जे काही शिक्षण आहे ते चांगल्या पद्धतीनेच घ्या आणि एक जबाबदारी व्यक्ती याच्यासारखं राहा. कारण हे 11वी 12वीचं वर्ष काय करत असतं, तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देत ते जर चांगली मिळाली तर काय अडचण नाही, पण जर सहा तर मात्र मग थोडंसं तुम्हाला अडचण. आजचं मला वाटतं 10:30 एक लेक्चर आहे, लेक्चर होतील हळूहळू तुम्हाला, परत 4 परत 5. ठीक आहे, ओके, हां, गुड डे. गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग मैम. गुड मॉर्निंग मैम.